मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय रियालिटी शो म्हणजे बिग बॉस. 2018 साली बिग बॉसचा पहिला सीझन पार पडला. आतापर्यंत मराठी बिग बॉसचे 4 सीझन पार पडले आहेत. चौथा सीझन 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता, पण आता 2024 उजाडला तरी प्रेक्षकांना पाचव्या सीझन साठी काही दिवस तरी वाट पाहावी लागणार हे नक्की. बिग बॉसचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे, त्यामुळे या शो मध्ये सहभागी झालेल्या कलाकारांना चांगलीच लोकप्रियता मिळते. करिअरच्या दृष्टीने त्यांना या लोकप्रियतेचा प्रचंड फायदा होतो. बिग बॉस मधून बाहेर पडल्यावर कलाकार आपल्या कोणत्या ना कोणत्या मालिकेत, सिनेमात, नाटकात असं कुठे ना कुठे पाहायला मिळतातच. तर चला पाहूया आतापर्यंत बिग बॉसच्या विजयी कलाकारांचे नक्की काय चालू आहे. 2018 साली बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले त्या अभिनेत्री मेघा धाडे हिने. पहिल्या सीझनची विजेती म्हणून मेघाला चांगलीच लोकप्रियता मिळाली, म्हणून बिग बॉस नंतर लगेचच ती हिंदी बिग बॉसच्या 12 सीझन मध्ये झळकली. त्यानंतर तिने तिचं युट्यूब चॅनेल सुरू केलं. त्यानंतर तिने राजकारणात देखील प्रवेश केला. अन आता मेघाने रत्नागिरीतील गणेश गुळे येथील समुद्र किनारी सुंदर विला खरेदी करून व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. पहिल्या सीझन नंतर 2019 मध्ये आलेल्या दुसऱ्या सीझन मध्ये शिव ठाकरेने बाजी मारली. यातून शिवने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा शिव हिंदी बिग बॉसच्या 16 सीझन मध्ये देखील झळकला. यावेळी देखील त्याने उपविजेतेपद पटकावले. त्यानंतर तो खतरों के खिलाडीच्या 13 पर्वात देखील सहभागी झाला. तर यानंतर झलक दिखला जाच्या 11 पर्वातून डान्स रियालिटी शो मधून पुन्हा एकदा त्याने चाहत्यांचे मन जिंकले. 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या बिग बॉसच्या तिसऱ्या सीझन मध्ये झालेला विनर म्हणजेच विशाल निकम सर्वांनाच भावला. बिग बॉस मधून बाहेर पडताच त्याने आई मायेचे कवच या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली. त्यानंतर पंढरीच्या पांडुरंगा, तू संग मेरे या गाण्यातून आपल्या समोर आला. तर आता वर्षाच्या सुरुवातीला त्याचं शिवबाचं नाव हे गाणं देखील प्रदर्शित झालं. आता लवकरच वेडात मराठे वीर दौडले 7 मधील चंद्राजी कोठार ही भूमिका साकारतानाही तो दिसणार आहे. 3 सीझन नंतर अक्षय केळकरने 4th सीझनच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. बिग बॉस नंतर त्याने ढोलकीच्या तालावर या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. त्यानंतर त्याचं नील मृगसी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. नुकतंच त्याने स्वतःचं घर देखील घेतलं. तर आता येत्या जून मध्ये संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमात अक्षय झळकणार आहे. बिग बॉसचे 4 सीझन झाल्यावर आता सारे जण 5व्या सीझनच्या प्रतीक्षेत आहेत. तर बिग बॉस मराठीचा 5व्या सीझनसाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.